गुड मॉर्निंग अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 21 ऑगस्ट 2018 तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण सर्व वृत्तपत्रांमधून संकलित केलेल्या आहेत. आपलं चॅनल एमपीएससी लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत हा बेलशेप आयकॉन आहे हा सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. तुम्ही आम्हाला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवरती आपले बरेचसे लेक्चर्स जे आहेत ते अपलोड होत आहेत. लक्ष एमपीएससी किंवा डॉक्टर प्रीती या नावाने तुम्ही तिथे आम्हाला फाईंड करू शकता. अनअकॅडमी ॲपवरती या नावाने प्रोफाईल्स अवेलेबल आहे आणि अनअकॅडमीवरती तुम्ही आम्हाला बघितल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत हे अपलोड झालेले तुम्हाला दिसतील. तिथे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याच्या फाईल्स ज्या आहे या सुद्धा डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलवरती आज सकाळीच तुमच्यासाठी एक ज्या नोट्स आहेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दलची माहिती जी आहे त्याबद्दलच्या नोट्स अपलोड झालेल्या आहेत. हे सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, तुमच्याकडे त्या नोट्स अवेलेबल होतील. आजची पहिली बातमी ती अर्थशास्त्रासंदर्भात, NPA म्हणजे वाढीव थकीत कर्ज जे आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना समितीपुढे बोलावण्यात आलेलं आहे. त्यासाठी संसदीय समिती जी स्थापन केली आहे, या संसदीय समितीने हजर राहण्याची विनंती जी आहे रघुराम राजन यांना केली आहे. डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी राजन यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की NPA तोडगा कसा काढता येईल व सरकारला नेमके काय करावं लागेल याचे मार्गदर्शन करावे. तसेच अरविंद सुब्रमण्यम समितीने सुद्धा अहवालात राजन यांची NPA समस्या अचूक हेरली होती असं नमूद केलं होतं. त्यामुळे त्यांना उपस्थित या संसदीय समितीपुढे उपस्थित राहण्यासाठी पत्र लिहिण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष केव्हा उपस्थित राहतील हे अजून काही सांगण्यात आलेलं नाही आहे. गुगलने आज जो एक डूडल ठेवला आहे इस्मत चुगते यांच्याबद्दल, त्यांचा 107वा जन्मदिवस आहे, त्यांचा जन्मदिन आहे 21 ऑगस्ट 1915. त्या भारतातील एक उर्दू लेखिका होत्या आणि इस्मत आपा या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. उर्दू साहित्यामध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे. उर्दू साहित्यामधील सर्वाधिक विवादास्पद आणि सर्व प्रमुख लेखिका त्या होत्या, ज्यांना बरेचसे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्यांनी मुस्लिम महिला आणि जो तिथली दबी कुचली जनता जे ज्याला म्हटलं जातं, तर यांची मनोदशा जी आहे त्यांच्या उर्दू उपन्यास आणि कहाण्यांमधून जगापुढे आणलेली आहे. त्यांचे काही संग्रह जे आहेत, छोटे छुईमुई, एक बात, कलिया, एक रात, दो हात, दोखाजी, तसेच उपन्यास सुद्धा आहेत, टेढी लकीर, जिद्दी, एक कत्रा खून, जंगली कबूतर, अजीब आदमी, बांदी. त्यांची आत्मकथा जी आहे ती कागजी पैराहन या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा अवॉर्ड सुद्धा 1976 देण्यात आलेला आहे. 1974 त्यांना गालिब अवॉर्ड, टेढी लकीर या पुस्तकासाठी त्यांना गालिब अवॉर्ड मिळालेला आहे. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार, इक्बाल सन्मान, मखदूम अवॉर्ड आणि नेहरू अवॉर्ड हे सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेले आहे आणि त्यांचा सन्मान गुगलने सुद्धा केला आहे. आज त्यांचा 107वा जन्मदिन आहे, त्या संदर्भात गुगलने त्यांचं डूडल जे आहे इस्मत चुगतई यांचं डूडल ठेवलेलं आहे. पुढील 10 वर्षात देशात पुरामुळे 6,000 मृत्यू होतील अशी एक आकडेवारी जी आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने दिली आहे. NDMA ज्याला म्हटलं जातं, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण यांनी पाऊस आणि पुरामुळे होणाऱ्या आर्थिक वार्षिक सरासरी नुकसानीची आकडेवारी जाहीर केली असून ते प्रमाण मांडल्यास पुढील 10 वर्षात पुरामुळे 16,000 जण मृत्युमुखी पडतील. आता सध्या केरळमध्ये आपल्याला माहिती आहे की कठीण परिस्थिती सुरू आहे. केरळमध्ये सुद्धा जवळपास 350 वरती जीव हे गेलेले आहेत आणि आता इथून पुढचं जे तिथल्यासाठी जे आपल्यासमोर असणार आहे उद्देश ते म्हणजे तिथे पसरणारी रोगराई, त्यातून पुनर्वसन हे महत्त्वाचे प्रश्न केरळमध्ये सुद्धा असणार आहे. तर NMDA ने एक आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार पुढील 10 वर्षामध्ये 16,000 जण मृत्यूमुखी पडतील तर जवळपास 47,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. रेल्वे बजेटच्या बाबतीत एक थोडक्यात माहिती आली आहे. रेल्वेचं उत्पन्न हे जे कमी झालं आहे, तसेच कर्मचारी वाढीव पेन्शनमुळे रेल्वेवरचा बोजा वाढला आहे. 100 रुपये कमाईसाठी रेल्वेला जवळपास 111.51 रुपये एवढा खर्च करावा लागतो, म्हणजे रेल्वे जी आहे तोट्यामध्ये चालू आहे. तसेच रेल्वेच्या विस्तारावरती सुद्धा मर्यादा आलेल्या, उत्पन्नापेक्षा खर्च वाढत असल्याने रेल्वेला विस्तार करणं अवघड होत आहे. तसेच रेल्वेचे नवे डबे बांधण्यावर बंधने येत आहेत. पूर्वी रेल्वेचा जो आहे अर्थसंकल्प हा वेगळा होत होता, पण आता देशाच्या अर्थसंकल्पातच रेल्वेचा अर्थसंकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेचा
स्थितीचा नीट माहिती समोर येत नाही, पण या प्रकारामुळे रेल्वे किती अडचणीत आहे हे स्पष्ट झालेलं आहे. रेल्वेला जे आहे बरंचसं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. रेल्वेची मुख्य कमाई जी होती ती मालभाड्यामधनं होते, परंतु मालभाड्यामध्ये सुद्धा उत्पन्न जे आहे ते रेल्वेचं कमी झालेलं आहे. हम्प बॅक वेल याचा अभ्यास महाराष्ट्रातील कांदळवन संरक्षण विभागाच्या मार्फत केला जाणार आहे. हम्प बॅक वेल या समुद्रामध्ये सापडणारी एक प्रकारची वेल किंवा देवमासा आहे. तर अरेबियन हम्प बॅक वेल या महाकाय माशाच्या संवर्धनासाठी राज्याच्या कांदळवन संरक्षण विभागाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रजाती पुनर्प्राप्ती प्रकल्पांतर्गत या व्हेलच्या संरक्षण संवर्धनाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सागरी परिक्षेत्राचा राज्याच्या सागरी परिक्षेत्राची प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे. त्या प्रकल्पासाठी मिळणाऱ्या निधीमधून सागरी जीवांचे स्थलांतरण, त्यांच्या अधिवासाचे ठिकाण, मासेमारीच्या पद्धतीचे परिणाम आणि त्याच्या जीवशास्त्राचा अभ्यास याद्वारे केला जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात प्रथमच एखाद्या सागरी जीवाच्या संवर्धनासाठी सखोल अभ्यास केला जाणार आहे. आतापर्यंत जे अभ्यास केला जात होता हे जंगलामध्ये असणारे जनावर होते, समुद्री जनावराचा हा अभ्यास जो आहे हा पहिल्यांदाच केला जात आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण लाभलेला आहे आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जीवांच्या संवर्धनासाठी MOEF कडून प्रजाती पुनर्प्राप्ती प्रकल्प राबवला जात आहे. या अंतर्गत नष्ट होणाऱ्या प्रजातींच्या संवर्धनासाठी राज्याला निधी देण्यात येतो. जून महिन्यामध्ये दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत हम्पबॅक वेल्स, नॉर्थन रिव्हर टॅरापिन या कासवासाठी क्लाउडेड लेपर्ड आणि रेड पांडा या प्रजातींच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर हम्पबॅक वेलच्या संवर्धनासाठी सागरी परिक्षेत्र लाभलेल्या राज्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. हम्पबॅक वेल प्रजातीला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीमध्ये संरक्षण देण्यात आलं आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत जे अतिशय सेन्सिटिव्ह जो आहे या सेन्सिटिव्ह असलेल्या प्रथम श्रेणीमध्ये या वेलला संरक्षण लाभलं आहे. ओमानच्या किनाऱ्यापासून स्थलांतर करून हा मासा भारताच्या सागरी परिक्षेत्रात येतो आणि या प्रकल्पातील अभ्यासाद्वारे यांत्रिक बोटींचा हम्पबॅक वेलच्या स्थलांतरणाच्या पट्ट्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती यामुळे मिळेल. सोबतच भविष्यात या माशांच्या स्थलांतरणाच्या कालावधीत बोटींना सतर्कतेचा इशारा देण्यास मदत होईल. तसेच कांदळवनाच्या अंतर्गत कांदळवन विभागाचे प्रमुख यांनी ही माहिती दिलेली आहे. प्रजननादरम्यान साथीदार निवडण्यासाठी व्हेल मासे विशिष्ट ध्वनीद्वारे एकमेकांना साथ घालतात. याची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी यांचा ध्वनीविषयक अभ्यास सुद्धा केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. भारताला काल आशियाई स्पर्धेमध्ये काल दुसरं सुवर्ण पदक मिळालं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कुस्तीच्या अंतिम फेरीमध्ये विनेश फोगट, भारताची जी विनेश फोगट आहे, हिने युकी इरीला पराभूत केलं जपानच्या आणि सुवर्ण पदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ती पदक जिंकणारी, सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला ठरलेली आहे. तिने 50 किलो वजनी गटात हा विजय मिळवला आहे. तसेच भारताच्या नेमबाजपटूंनी ट्रॅप नेमबाजीत लक्ष्य शेरॉनने रौप्य पदक पटकावलं, तर 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये दीपक कुमारने सुद्धा रौप्य पदक पटकावलं आहे. तर एक धक्कादायक निकाल जो काल समोर आला तो म्हणजे पुरुष कबड्डीमध्ये भारताचा दक्षिण कोरियाकडून पराभूत झालाय. केवळ एका गुणाने भारत पराभूत झाला आणि 28 वर्षांमधला हा भारताचा पहिला पराभव आहे. तसेच काल भारताने हॉकीमध्ये इंडोनेशियाला 17-0 एवढ्या गोल फरकाने हरवलं. क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये चालू असलेली तिसरी कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध भारत यामध्ये विराट कोहलीने शतक बनवलं आहे, तर चेतेश्वर पुजारा आणि याने अर्धशतक बनवलेलं आहे. त्यामुळे भारताला 521 धावांचं लक्ष भारताने इंग्लंड समोर ठेवलं असून इंग्लंडला विजयासाठी अजून सध्या 498 धावांची गरज आहे. विराट कोहलीचं हे 23वं कसोटी शतक आहे. कोहलीने हे इंग्लंडमधील दुसरं शतक ठरलं. या मालिकेमध्ये पहिल्या कसोटीमध्ये त्यांनी 149 धावांची खेळी केली होती. तसेच कसोटीमध्ये 6000 धावांचा टप्पा घडण्यासाठी त्याला फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. कुतुहले सदर. कुतुहल या सत्रामध्ये आज जी माहिती आली ती हॉल्मियम या लॅन्थेनाइड मूलद्रव्याबद्दल. 67 अणुअंक असलेलं मूलद्रव्य स्वित्झर्लंडमधील जिनेवा विद्यापीठात मार्क डेला फॉन्टन आणि लुई सॉरेट यांनी 1878 हॉल्मियमचा शोध लावला. त्यांना जो अभ्यास करताना जो वर्णपट मिळाला होता त्यात अनोळखी मूलद्रव्याचं अस्तित्व सापडलं आणि ते अनोळखी मूलद्रव्य म्हणजे होतं हॉल्मियम.
त्यातवी स्वीडनमधील उपसाला विद्यापीठामध्ये पेरू थिओडोर क्लेव आणि अर्बिया म्हणजेच अर्बियम ऑक्साईडवर संशोधन करताना असताना काल गुस्ताव मॉनेडोरने शोधलेला ज्या याचा शोध लावला त्याला त्यांना त्यामध्ये तपकिरी आणि हिरव्या रंगाचं अज्ञात मूलद्रव्य सापडले. या तपकिरी मूलद्रव्याला हॉल्मियम असं त्यांनी नाव दिलं. या मूलद्रव्याचं नामकरण पेर थिओडोर यांच्या स्टॉकहोम शहराच्या हॉल्मिया या लॅटिन नावावरून देण्यात आलं होतं. हे जे आहे मुक्त स्वरूपात आढळत नाही. इतर त्याच्या लँथेनाइट जे कुटुंब आहे लँथेनाइट कुटुंबातील इतर सदस्यांसोबत गँडोलिनाइट आणि मोझोनाइट या खनिजामध्ये सापडतं. पृथ्वीच्या कवचामध्ये मूलद्रव्याच्या विपुलतेच्या प्रमाणात जर बघितलं तर हॉल्मियम हा 56व्या स्थानावर आपल्याला आढळून येतं. मूलद्रव्यांच्या विपुलतेचा जो ओड्डो हॉर्किन्स नियम आहे ओड्डो हॉर्किन्स रूल ज्याला म्हटलं जातं या नियमानुसार साधारणतः सम अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये विषण अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा विपुलतेमध्ये अधिक असतात. हॉल्मियम हा धातू मिळवण्यासाठी रसायनशास्त्राच्या दृष्टीने अनेक अडचणी आहेत. त्याचं प्रमाणसुद्धा अत्यल्प आहे आणि त्याच्या संयुगाचे इतर अनेक लँथेनॉन संयुगाशी रासायनिक साधर्म्य आहे. त्यामुळे हे मिळवणं जरा शुद्ध स्वरूपामध्ये मिळवणं अतिशय कठीण आहे. पण अशी अनेक मूलद्रव्य शुद्ध स्वरूपातही मिळवता आलेली आहेत. पेर थिओडोरने हॉल्मियम शोधलं असलं तरी शुद्ध स्वरूपातलं होतं की नव्हतं याबद्दल माहिती उपलब्ध नाही. पण त्यानंतरच्या काळात मात्र आयन विनिमय पद्धत आयन एक्सचेंज पद्धतीने कॅल्शियोथर्म आणि कॅल्शियोथर्म प्रक्रियेने शुद्ध हॉल्मियम धातू हा मिळवता आला. या प्रक्रियेसाठी टँटलमची क्रुसिबल वापरली जाते. त्याऐवजी जर ॲल्युमिनिया किंवा झिरकॉनची जर क्रुसिबल वापरली तर अन्य प्रक्रिया होऊन हॉल्मियम ऐवजी ॲल्युमिनियम किंवा झिरकोनियम धातू हे मिळतात. तर ही माहिती जी आलेली आहे ही महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून व्यक्तिभेद व्यक्तिभेद या सत्रामध्ये आज जी माहिती आली ती कोफी अन्नान यांच्याबद्दल. आपण कालच्याच परवाच्या बातम्यांमध्ये बघितलं होतं की कोफी अन्नान यांचं निधन झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस आणि पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी सरचिटणीस होते. त्यांनी जे कार्यक्रम राबवले तर आफ्रिका खंडासमोर जे बरेचसे प्रॉब्लेम आज आहे जसं गरिबी निर्मूलन रोगराई निर्मूलन सामान्य न्याय स्थंदी या समस्या विकराळ रूप धारण करून आहेत आणि स्वाभाविकच अन्नान यांनी सरचिटणीसपदाच्या काळात या समस्या सोडवण्याला अधिक प्राधान्य दिलं होतं. ते आफ्रिकेमध्ये आणि आफ्रिकेच्या बाहेर सुद्धा ते 1996 संयुक्त राष्ट्राचे 7वे सरचिटणीस झाले आणि जवळपास त्याआधी त्यांनी 35 वर्ष विविध संस्थांमध्ये विविध पदांवर व्यतीत केलं होतं. त्यामुळे संस्थेत त्यांच्याविषयी अपार आदर आणि आशा होती. तो काळ संघर्ष आणि अंतर्गत यादवींचा होता तर अन्नान यांचा स्वभाव जो होता तो अत्यंत नेमस्त आणि जुळून घेण्याचा होता. त्याचप्रसंगी अमेरिकेसारख्या देशांसमोरही अन्नान यांनी खमकेपणा दाखवलाच. त्यामध्ये यादवी निर्मूलन सरकारच अस्तित्वात नसलेल्या देशांमध्ये शांती पथके पाठवणे हेच केवळ संयुक्त राष्ट्रसंघांचे उद्दिष्ट असता कामा नये असं आवर्जून त्यांनी नमूद केलं होतं. त्यांच्या काळामध्येच अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये गरिबी निर्मूलन रोगराई निर्मूलन या कामांसाठी संयुक्त राष्ट्रांनी महत्वाचं योगदान दिलं आणि त्याविषयी ते आग्रही सुद्धा असत. इराक तत्कालीन युगोस्लाविया या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. प्रसंगी हस्तक्षेप सुद्धा त्यांना करावा लागला होता आणि संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा हा मानव कल्याणाविषयी आहे सरकार कल्याणाविषयी असं त्यांनी अनेकदा सांगितलं होतं. त्यांचे पूर्वसुरू इजिप्तचे बुट्रोस घाली यांच्याविषयी विशेषतः तत्कालीन अमेरिकन सरकारमध्ये प्रचंड नाराजी होती. अमेरिकेचा पाठिंबा पुन्हा प्राप्त करून घेणे अन्नान यांच्यासमोर मोठं आव्हान होतं आणि ते व्यवस्थितरित्या पार सुद्धा पाडलं होतं. जागतिक आरोग्य संघटना ज्याला WHO आपण म्हणतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांचा आयोग अशा अनेक संलग्न संघटनांमध्ये काम करून झाल्यानंतर जागतिक संघटनेच्या नेमक्या उद्दिष्टांपैकी त्यांची वैचारिक बैठक ही पक्की झाली होती. म्हणूनच त्यांना संयुक्त राष्ट्र आणि कोफी अन्नान यांना 2001 शांततेचं नोबेल पारितोषिक जे आहे ते विभागून देण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्रांसाठी शांती पथके पाठवण्याबाबत भारताने दाखवलेल्या सातत्याचं त्यांनी नेहमी कौतुक केलं होतं. तसेच त्यांचं शिक्षण जे आहे ते स्वित्झर्लंड अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलं होतं तरीसुद्धा त्यांची मायभूमी असलेली घाना हा देश त्यांचा जन्मस्थान आहे. तर ग्रामीण मातीतला साधेपणा त्यांनी कायम ठेवला होता. आणि त्यांच्या निधनाने विशेषतः भारत आफ्रिका आणि जगातील इतर भागातील अजूनही गरिबीत राहत असलेल्या जनतेला एक सच्चा हितचिंतक गमावला असल्याची माहिती लेखकांनी दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि याच्या नोट्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होतील. सोबतच आज संध्याकाळी सुद्धा तुमच्यासाठी योजनांच्या बद्दलचा एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड होईल. धन्यवाद. करा अभ्यास बना अधिकारी.